गुड आफ्टरनून स्टूडेंट. आज आपण लेजर क्रिएशन पाहणार आहोत. फर्स्ट लेक्चरला आपण टॅली मध्ये कंपनी कशी क्रिएट करायची ते बघितलं होतं. आजच्या लेक्चरला आपण लेजर क्रिएशन पाहणार आहोत. आता ज्या वेळेला मी टॅली ओपन केलं त्यावेळेला एक डिफॉल्ट कंपनी ओपन झाली जी फर्स्ट नंबरला असेल ती पथवे सागर कंपनी. पण मला या कंपनीत काम नाही करायचं कारण की मी माझी स्वतःची कंपनी तयार केलेली आहे. मग मी ही कंपनी बंद करते आणि जी माझी कंपनी आहे ती मी ओपन करते. तर त्यासाठी इथे बघा उजव्या बाजूला जे ऑप्शन्स आहेत त्यातून मी ही कंपनी बंद करते. म्हणून मी शट कंपनी ऑप्शनला क्लिक करते आणि त्यानंतर सिलेक्ट कंपनी ऑप्शनवर क्लिक करून मला ज्या कंपनीत काम करायचं आहे ती कंपनी मी निवडते. बघा रेखा अँड कंपनी मध्ये काम करायचंय मला. यावर डबल क्लिक करा किंवा सिलेक्ट करून एंटर बटन दाबलं तरी चालेल. आता कंपनी ओपन झाली. कंपनी ओपन झाल्यानंतर इथे जे ऑप्शन्स आहेत ते आपण सुरुवातीला कंपनी तयार करताना अकाउंट्स ओनली घेतलेले त्यामुळे इथे इन्व्हेंटरीचं ऑप्शन नाही दिसत, फक्त अकाउंट इन्फॉर्मेशन दिसते. जर आपण अकाउंट विथ इन्व्हेंटरी घेतलं असतं तर इथे आपल्याला इन्व्हेंटरीचे ऑप्शन्स दिसले असते. पण आपण सध्या इन्व्हेंटरी शिकणार नाही आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी टॅलीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना नंतर मी इन्व्हेंटरी शिकवणारच आहे. परंतु आता आपण ओव्हरऑल सर्वच विद्यार्थी एकत्र घेतलेले आहेत म्हणून आपण आधी आता अकाउंट इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. मग बघा अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये जे ऑप्शन्स आहेत ते आपण आधी पाहूयात, नंतर लेजर क्रिएशन कसं करायचे ते पाहूयात. मग फर्स्ट ऑप्शन आहे अकाउंट इन्फॉर्मेशन. इथे हा ए रेड कलर मध्ये आहे. तुम्ही कीबोर्ड वरून पण ऑपरेट करू शकता. इथे कंट्रोल ए दाबलं तरी तुम्हाला हे ओपन होईल किंवा क्लिक केलं तरी चालेल. मी क्लिक करते. क्लिक केल्यानंतर अकाउंट इन्फॉर्मेशनची जी विंडो आहे त्यामध्ये तीन ऑप्शन आलेत, ग्रुप्स, लेजर्स आणि व्हाउचर टाइप. आधी आपण ग्रुप्स काय आहेत ते पाहू. बघा ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट दिली जाते आणि सांगितलं जातं की याचं वर्गीकरण करा तर तुम्ही काय करतात, तर त्याच्या आकारानुसार किंवा गुणांनुसार त्याचं वर्गीकरण करतात आणि ते वेगवेगळ्या जागी ठेवतात. म्हणजे समजा तुम्हाला पेन्सिल, पेन, खोडरबर सर्व गोष्टी जर एकत्र दिल्या आणि सांगितलं की यांचं वर्गीकरण करा तर तुम्ही काय करणार, पेन्सिल बाजूला काढणार, पेन बाजूला काढणार, खोडरबर बाजूला काढणार. पुन्हा जर सांगितलं की पेन मध्ये पण वर्गीकरण करा तर तुम्ही काय करणार, बॉल पेन बाजूला घेणार, शाई पेन असेल, इंक पेन ते बाजूला घेणार, दोन्ही पेन बाजूला करणार, किंवा जेल पेन असेल तर त्याचा आणखी एक कॅटेगरी करणार. म्हणजे ग्रुपिंग म्हणतात त्याला. सेम साईज किंवा त्यांच्या गुणवत्तेनुसार, गुणांनुसार आपण त्याचं काय करतो, क्वालिटीजनुसार वर्गीकरण करतो. सेम तीच मेथड इथे पण वापरली जाते टॅलीमध्ये. मग जे काही बॅलन्स शीटचे आयटम आहेत, जे काही प्रॉफिट अँड लॉसचे आयटम आहेत किंवा ट्रेडिंग अकाउंटचे आयटम आहेत त्यानुसार लेजरला काय केलं जातं, ग्रुपिंग केलं जातं, ग्रुप्स दिले जातात. तर टॅलीमध्ये डिफॉल्ट ग्रुप आहेत, आपल्याला नवीन ग्रुप तयार करायचे नाहीयेत. जे आहेत ते आपण पाहणार आहोत, ते कशाशी संबंधित आहे ते आपण पाहणार आहोत. मग मी ग्रुपवर क्लिक करते. बघा ग्रुपवर क्लिक केल्यानंतर इथे मला दोन मेन ऑप्शन मिळत आहेत. पहिला आहे सिंगल ग्रुप, दुसरा आहे मल्टिपल ग्रुप्स. सिंगल ग्रुप म्हणजे एक सिंगल. मग त्यामध्ये क्रिएट, डिस्प्ले आणि अल्टर अशी तीन ऑप्शन आहे. मल्टिपल ग्रुप मध्ये पण सेम ऑप्शन आहे, क्रिएट, डिस्प्ले आणि अल्टर. आधी यांचा अर्थ सांगते. बघा सिंगल ग्रुप म्हणजे मला एका वेळेला एकच ग्रुप तयार करायचा असेल तर मी सिंगल ग्रुपच्या अंडर जे क्रिएट ऑप्शन आहे ते वापरणार आहे. ज्या वेळेला मला एखादा ग्रुप तयार करायचा असेल सिंगल ग्रुप, तर त्यावेळेला मी सिंगल ग्रुपच्या अंडर जे क्रिएट ऑप्शन आहे ते वापरणार आहे. जर मला फर्स्ट आपण पाहतोय सिंगल ग्रुप, सिंगल ग्रुप मध्ये जर ग्रुप तयार करायचे असतील गरज पडणार नाही कारण की ऑलरेडी जे ग्रुप्स आहेत ते सफिशियंट आहेत. तुम्ही त्याच ग्रुप मधून
ग्रुप निवडून लेजर त्याच्या अंडर करू शकता, पण जर वाटलं तुम्हाला तयार करायचे तर एका वेळेला एक ग्रुप करायचं असेल तर तुम्ही सिंगल ग्रुप मधलं क्रिएट ऑप्शन वापरू शकता. त्यानंतर डिस्प्ले, डिस्प्ले म्हणजे तुमच्याकडे जे ग्रुप तयार आहेत ते पाहायचे असतील तर त्यासाठी डिस्प्ले ऑप्शन आहे. बघा, ज्या वेळेला मी क्रिएट वर क्लिक करते त्यावेळेला मला इथे ग्रुप तयार करण्यासाठी नाव टाकण्यासाठी जागा येते, अंडर एक मेन ग्रुपचं नाव येतं, पुढे त्याच्याबद्दल डिटेल्स येतात. पण सध्या आपण कोणताही ग्रुप तयार करणार नाही आहोत म्हणून मी ह्या विंडोतून बाहेर पडते. बाहेर पडण्यासाठी कीबोर्डच्या डाव्या हाताला कोपऱ्यात वरती जी एस्केप की आहे ती दाबायची. बघा, मी फक्त डिस्प्ले करणारे म्हणजे पाहणारे, डिस्प्ले वर यायचं, डबल क्लिक करायचं. आता इथे सर्व ग्रुप्स अवेलेबल आहेत. मग हे ग्रुप कोणते कोणते आणि ते कशासाठी वापरले जातात ते आधी आपण पाहणार आहोत. बघा, पहिला ग्रुप आहे बँक अकाउंट. आता समजा तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसचे 2-3 एका बँकेत जरी खातं असेल तरी, तर त्या बँकेचं अकाउंट तयार करायचं असेल तर आपण ते बँक अकाउंटच्या अंडर घेणार आहोत. मग समजा तुमच्या बिझनेसचं स्टेट बँकेमध्ये खातं आहे उघडलेलं बिझनेसचं, तर तुम्ही स्टेट बँकेचं जेव्हा अकाउंट तयार करणार त्यावेळी तुम्ही त्याला ग्रुप निवडणार आहात बँक अकाउंट. किंवा तुमचं स्टेट बँकेत खातं आहे, बँक ऑफ महाराष्ट्रात खातं आहे, एखाद्या पतसंस्थेत पण आहे, समजा जनलक्ष्मी पतसंस्था आहे राजूरमध्ये, तर तिच्यात तुमचं खातं आहे, तर अशा 3 बँकांमध्ये खातं आहे, तर मग तुम्ही त्या 3 बँकांचं जेव्हा लेजर तयार कराल त्यावेळी त्याला ग्रुप निवडणार आहात बँक अकाउंट. म्हणजे जो पहिला ग्रुप आहे बँक अकाउंटचा तो कशासाठी वापरायचा, तर बँकेचं जेव्हा आपण लेजर तयार करू त्यावेळी बँक अकाउंट हा ग्रुप आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर बँक OCC आणि बँक OD हे आपण सध्या वापरणार नाही आहोत. ओव्हरड्राफ्टचा आहे आणि कॅश क्रेडिटचा आहे हा, तर तो आपण सध्या वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे 2 ग्रुप सध्या गरज नाही. त्यानंतर ब्रांच आणि डिव्हिजन. समजा आपला जो बिझनेस आहे त्याची एखादी शाखा पण असेल तर मग त्या शाखांचे अकाउंट आपल्याला सेपरेट ठेवायचे असतील, आणि आपला मेन जे हेड ऑफिस आहे त्याचं अकाउंट सेपरेट ठेवायचं असेल तर मग आपण ब्रांच आणि डिव्हिजन या हेडिंगच्या अंडर ते अकाउंट ठेवू शकतो. तर त्यासाठी हा ग्रुप आहे, हा पण आपण आता सध्या वापरणार नाही आहोत. जे टॅलीचे विद्यार्थी आहे त्यांना मी तो नंतर शिकवेल. त्यानंतर आहे कॅपिटल अकाउंट. आपल्याला माहिती आहे की बिझनेस सुरू करण्यासाठी भांडवल लागतं, मग भांडवलाचं जे अकाउंट आहे ते आपण कॅपिटल अकाउंटच्या अंडर घेणार आहोत, म्हणजे भांडवलाचं लेजर. फॉर एक्झाम्पल समजा अजय नावाचा व्यक्ती आहे, आता समजा मी आहे, माझी कंपनी, मग माझंच भांडवल असेल. मग समजा रेखा आहे तर रेखाच कॅपिटल अकाउंट. मग रेखाच कॅपिटल अकाउंट कोणत्या ग्रुपच्या अंडर येणार, तर कॅपिटल अकाउंट ग्रुपच्या अंडर येणार. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे कॅश इन हँड. तर हा ग्रुप आपल्याला वापरावा लागणार नाहीये. का नाही वापरावा लागणार, तर टॅली आपल्याला डिफॉल्ट कॅशचा अकाउंट देते म्हणून आपण कॅश अकाउंट तयारच नाही करणार आहोत, त्यामुळे हा ग्रुप आपल्याला वापरावा लागणार नाही. टॅली मध्ये डिफॉल्ट कॅश अकाउंट दिलेलं असतं त्यामुळे कॅश इन हँडचा ग्रुप आपल्याला वापरावा लागणार नाही. त्यानंतर आहे करंट ऍसेट. करंट ऍसेट आता सर्वांचं बेसिक झालेले 11वी 12वीला, तुम्हाला ऍसेट ओळखता येतात की फिक्स ऍसेट कोणत्या, करंट ऍसेट कोणत्या. मग करंट ऍसेट कोणत्या असतात, तर ज्या आपण 1 वर्ष कालावधीसाठी किंवा मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत वापरू शकतो अशा करंट ऍसेट असतात, किंवा ज्या फिक्स नाहीत त्या करंट ऍसेट असतात. मग फॉर एक्झाम्पल करंट ऍसेट कोणत्या कोणत्या असतात, तर करंट ऍसेटमध्ये डेटर्स येतात, पण डेटर्ससाठी आपल्याला सेपरेट ग्रुप अवेलेबल आहे. बिल्स रिसिवेबल येतात. त्यानंतर जर काही प्रीपेड एक्सपेन्सेस असतील, आगाऊ दिलेले खर्च असतील, तर ते पण करंट ऍसेट्स मध्ये येतात. लूज टूल्स असतील, सुट्टे भाग असतील किंवा किरकोळ काही ऍसेट्स असतील तर त्या देखील करंट ऍसेट्स मध्ये येतात. तर करंट ऍसेट्सचा ग्रुप हा आपण करंट ऍसेट्सचं जेव्हा लेजर तयार करू तेव्हा वापरणार आहोत. म्हणजे समजा मी बिल्स रिसिवेबलचं अकाउंट तयार केलं तर मग त्याला मी ग्रुप देणार करंट ऍसेट. त्यानंतर करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज ज्या आहेत तर त्यामध्ये कोणत्या लायबिलिटीज येतात, तर कॅपिटल, डिबेंचर सोडून इतर ज्या लायबिलिटीज असतात बॅलन्स शीटल्या लायबिलिटी साईडला, त्या सर्व करंट लायबिलिटीज मध्ये येतात. मग त्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येतील, बिल्स पेबल येतील. क्रेडिटर्स देखील करंट लायबिलिटी आहे, परंतु क्रेडिटर्सला सेपरेट हेडिंग दिलेलं आहे टॅलीमध्ये, त्यामुळे आपण ते
सेपरेट तयार करणार आहोत, करंट लायबिलिटीच्या अंडर येणार नाही आहोत. म्हणजे जेव्हा मला बिल्स पेबल्स अकाउंट तयार करायचे किंवा जेव्हा मला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अकाउंट तयार करायचे त्यावेळेला मी हा ग्रुप वापरणार, करंट लायबिलिटीज. त्यानंतर डिपॉझिट, ऍसेट म्हटलंय कंसात. डिपॉझिट दोन प्रकारचे आहेत, एक लायबिलिटी साईडला पण येतं, एक ऍसेट साईडला पण येतं. मग आता समजा ऍसेट साईडचं डिपॉझिट असेल, ऍसेट साईडचं डिपॉझिट म्हणजे काय, तर आपण डिपॉझिट ठेवलेलं असेल, फिक्स ऍसेट, फिक्स डिपॉझिट आहे समजा, तर ते ऍसेट साईडला येईल म्हणून ऍसेट म्हटलेले. तर त्यासाठी हे हेडिंग दिले, पण ते किरकोळ कधीतरी वापरावं लागतं, जनरली वापरावं लागत नाही. त्यानंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस दोन नावाने, एक बघा इथे आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस, एक इथे आहे एक्सपेन्सेस डायरेक्ट. दोन्हींचा अर्थ एकच आहे, तुम्ही हे ग्रुप, हा ग्रुप वापरा किंवा हा ग्रुप वापरा, दोन्हींचा अर्थ एकच आहे. जेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काही खर्च दाखवतो, ते सगळे खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. म्हणजेच काय, तर मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड जे खर्च आहेत किंवा ट्रेडिंगशी रिलेटेड जे खर्च आहेत, ते सगळे खर्च कुठे येतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. उदाहरणार्थ वेजेस, ऑक्ट्राय ड्युटी, तुम्ही ऑक्ट्राय ड्युटी ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये टाकली तरी चालू शकते. त्यानंतर कॅरेज इनवर्ड असतील, फ्रेट इनवर्ड असतील, हे सर्व कशामध्ये येतात, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप आपल्याला कशासाठी वापरायचा आहे, तर ज्या वेळेला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणारे लेजर तयार करू, म्हणजे वेजेस अकाउंट तयार करू किंवा फ्रेट इनवर्ड अकाउंट तयार करू किंवा कॅरेज इनवर्ड अकाउंट तयार करू, त्यावेळेला आपण त्याला ग्रुप निवडणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा हा एक्सपेन्सेस डायरेक्ट. दोन्हींचा पण अर्थ एकच आहे, दोन्ही पैकी कोणताही वापरला तरी चालेल. त्यानंतर आहे डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कमचा ग्रुप आपल्याला वापरावा लागणार नाही. का नाही वापरावं लागणार, कारण की ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला इन्कम्स नसतातच. काय इन्कम असू शकतो, तर जर आपण काही स्क्रॅप विकला असेल, बंगार, तर त्यातून जो इन्कम येतो तो फक्त आपण डायरेक्ट इन्कम म्हणून दाखवू शकतो. परंतु शक्यतो असं कुठलंही आयटम येत नाही, म्हणून हा ग्रुप आपल्याला शक्यतो वापरावा लागत नाही. त्यानंतर आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. मी तुम्हाला सांगितलं की ऑक्ट्राय ड्युटी जी आहे ती आपण ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये मांडू शकतो, किंवा ज्यांनी टॅलीचा कोर्स लावलेला आहे तर त्यांना टॅली शिकवताना आपल्याला जीएसटीचे जे ट्रान्झॅक्शन पाहिजे आहेत, तर ते सर्व ट्रान्झॅक्शन आपण या ग्रुपच्या अंडर घेणार आहोत, ड्युटीज अँड टॅक्सेसच्या अंडर. मग ड्युटीज अँड टॅक्सेसचा जो ग्रुप आहे तो आपण ऑक्ट्राय ड्युटी किंवा जीएसटी साठी जे लेजर तयार करणार आहोत, तर त्यासाठी ड्युटीज अँड टॅक्सेसचा ग्रुप आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस डायरेक्ट आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस दोन्ही सेम आहे, ते मी आधीच एक्सप्लेन केलेले आहे. पुढचा ग्रुप आहे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, हा पण दोन सेम नावानी, बघा इथे आहे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, इथे आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, दोन्हींचा अर्थ एकच आहे. जे खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो, ते सर्व खर्च त्यांचे लेजर तयार करताना आपण हा ग्रुप वापरणार आहे, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कोणते खर्च घेतो आपण, साधारणपणे सॅलरी असते, ऑडिट फी असते, डायरेक्टर फीज असते, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतात, टेलिफोन बिल असेल, आता नवीन कन्सेप्ट आहे म्हणून मोबाईल बिल पण आपण त्यामध्ये टाकू शकतो. बिझनेससाठी लागणारं जे तुमचं मोबाईल असेल तर त्याचं पण बिल आपण त्यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर ऑडिट फीज असेल, त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतील, ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस असतील, कॅरेज आउटवर्ड असेल, असे अनेक खर्च, प्रिंटिंग, स्टेशनरी, पोस्टेज, टेलिग्राम, हे सर्व जे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतात, किंवा डेप्रिसिएशन, त्या सर्व खर्चांचे जेव्हा आपण लेजर तयार करू, अकाउंट तयार करू, त्यावेळी आपण ग्रुप निवडणार आहोत एक्सपेन्सेस इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे थोडक्यात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येणारे सर्व खर्च त्यांचे लेजर तयार करताना ग्रुप वापरायचा आहे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे ग्रुप महत्वाचे का आहेत, तर जर आपण ग्रुप बरोबर निवडला तर आपलं ट्रान्झॅक्शन चुकत नाही, एंट्री चुकत नाही. जर आपण ग्रुपच चुकलो तर पुढे आपले ट्रान्झॅक्शन चुकण्याची शक्यता दाट असते.
त्यामुळे ग्रुप चुकवायचा नाही. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट हे ग्रुप कशासाठी वापरणार आहोत, आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येणारे सर्व खर्च त्यांचे लेजर तयार करताना हा ग्रुप वापरायचा आहे. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे, हा झालेला एक्सपेन्सेस डायरेक्ट, फिक्स असेट. फिक्स असेट जे असेट आपण दीर्घ काळासाठी घेतो, जे त्यांना आपण स्थावर मालमत्ता असं देखील म्हणतो, त्यामध्ये येते लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, त्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड लँड, अशा अनेक ऍसेट ज्या आपण दीर्घ काळासाठी घेतो त्या सर्व आपण फिक्स ऍसेटच्या अंडर घेणार आहोत, किंवा ज्यावर आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो त्या सर्व ऍसेट्स आपण फिक्स ऍसेटच्या ह्या ग्रुपच्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर आहे इन्कम डायरेक्ट, तो ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे, या ठिकाणी डायरेक्ट इन्कमच्या ठिकाणी काही इन्कम डायरेक्ट नसणारच आहे. त्यानंतर आहे इन्कम इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इन्कम, इथे नाव आहे बघा. तर इन्कम इनडायरेक्ट कोणता असणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येणारे सर्व आयटम, क्रेडिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला असेल रेंट रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ह, त्यानंतर कमिशन रिसिव्ह, तर असे जे रिसिव्ह रिसिव्ह आहेत म्हणजे इन्कम्स आहेत आपले, तर ते सर्व आपण या ग्रुपच्या अंडर घेणार. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येणारे सर्व आयटम त्यांचे लेजर तयार करताना आपण हा ग्रुप निवडणार आहोत, इनडायरेक्ट इन्कम्स. त्यानंतर आहेत इन्व्हेस्टमेंट, आपल्या गुंतवणुका असतील बिझनेसच्या, तर त्या सर्व गुंतवणुका इन्व्हेस्टमेंटच्या अंडर येतील. मग आपण गोल्डमध्ये पैसे गुंतवले असतील, बॉन्ड्समध्ये गुंतवले असतील, डिबेंचर्समध्ये गुंतवले असतील, शेअर्समध्ये गुंतवले असतील, ज्या कोणत्या गुंतवणुका असतील आपल्या, किंवा एफडी केली असेल तरी आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये दाखवू शकतो, तर त्या सर्व गुंतवणुका आपल्या इन्व्हेस्टमेंट या हेडिंगच्या अंडर येतील. त्यानंतर पुढे आहे लोन्स अँड ऍडव्हान्सेस ऍसेट. आपण जर कुणाला लोन दिलं असेल, मग आपल्या वर्करला दिलेलं असेल किंवा इतर कुणाला दिलेलं असेल, तर आपण ते लोन्स अँड ऍडव्हान्सेस ऍसेट च्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर लोन लायबिलिटी, आपण जर कुणाकडनं कर्ज घेतला असेल, लोन घेतला असेल, तर आपण ते लोन लायबिलिटीच्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस, आता मिसलेनियस एक्सपेन्सेस हा जो आयटम आहे कंसात ऍसेट म्हटलेले, तर हा आत्ता जे एफ वायला आलेले विद्यार्थी आहेत त्यांना लगेच नाही समजणार, परंतु जे एम कॉमचे विद्यार्थी आहे किंवा जे टीवायचे विद्यार्थी आहेत किंवा जे एस वायला गेलेले विद्यार्थी त्यांना थोड्याफार प्रमाणात समजेल. मी फक्त थोडक्यात सांगते, मिसलेनियस एक्सपेन्सेस हे असे खर्च असतात की जे कंपनीच्या उभारणीसाठी केले जातात, उदाहरणार्थ रजिस्ट्रेशन एक्सपेन्सेस असेल, किंवा शेअर्स विकण्यासाठी डिस्काउंट वगैरे दिला असेल, डिबेंचर विकण्यासाठी डिस्काउंट दिला असेल, तर ऍक्च्युली ते खर्च असतात, परंतु ते आपण त्याच्या जीवावर कंपनी उभारतो म्हणून मग ते ऍसेट म्हणून दाखवले जातात, आणि काही थोड्या वर्षांमध्ये ते राईट ऑफ केले जातात म्हणजे काढून टाकले जातात, त्यांना मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणतात. तुम्हाला सध्या त्या ग्रुपची गरज पडणार नाही. त्यानंतर आहे प्रोव्हिजन्स, तर प्रोव्हिजन्समध्ये सर्व प्रकारच्या तरतुदी, आरडीडी तुम्हाला माहिती आहे, किंवा आपण एखाद्या काही खर्चासाठी पैसे रिझर्व ठेवतो, तर त्या सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स तुम्ही प्रोव्हिजनच्या अंडर घेणार आहात. त्यानंतर आहे परचेस अकाउंट, परचेसेस सर्वांना माहिती, ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आयटम आहे, तर आपण परचेसेसचं जे लेजर तयार करणार आहोत ते परचेस अकाउंट या ग्रुपच्या अंडर घ्यायचे. त्यानंतर रिझर्व अँड सरप्लस, तुमच्याकडे रिझर्व फंड असेल, स्ट्रक्चर रिझर्व असेल, तर तो सर्व आपण रिझर्व अँड सरप्लसच्या अंडर घेणार आहोत. रिटेन अर्निंगचा उपयोग नाही आहे तुम्हाला. त्यानंतर सेल्स अकाउंट, तुम्ही जो माल विकणार आहात त्याचं लेजर तयार करायचंय, ते लेजर आपण सेल्स अकाउंटच्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर आहे सेक्युअर्ड लोन, एखादं कर्ज तुम्ही ऍसेट तारण देऊन घेतलं असेल तर ते सेक्युअर्ड लोनच्या अंडर येईल. त्यानंतर आहे स्टॉक इन हँड, ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक असतो आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक असतो, तर ते दोन्ही स्टॉक तुम्हाला स्टॉक इन हँड या ग्रुपच्या अंडर घ्यायचे. त्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की सन्ड्री क्रेडिटर्सचा आपण सेपरेट हेडिंग दिलेला आहे, त्यामुळे तो आपण करंट लायबिलिटीज मध्ये नाही घेणार आहोत. आपण एखाद्याला कडनं उधारीवर माल विकत घेतला असेल तर तो त्या व्यक्तीचा अकाउंट आपण सन्ड्री क्रेडिटर्स या हेडिंगच्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, एखाद्या व्यक्तीला आपण उधारीवर माल विकला असेल
तर त्याचं लेजर आपण सन्ड्री डेटर्स या ग्रुपच्या अंडर घेणार आहोत. सस्पेन्स अकाउंट, अकाउंट टॅली नाही झालं तर आपण सस्पेन्सला टाकतो, पण तसं टॅलीमध्ये होत नाही त्यामुळे सस्पेन्स अकाउंटचा पण आपल्याला इथे वापर नाही होणार. आणि अनसेक्युअर्ड लोन म्हणजे विदाउट सिक्युरिटी आपण लोन घेतलेलं असेल तर ते आपण अनसेक्युअर्ड लोनच्या अंडर टाकू शकतो. आता तुम्हाला टॅलीमध्ये जनरली वापरण्यात येणारे कोणते ग्रुप्स आहेत तर त्यामध्ये आहे सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, स्टॉक इन हँड, त्यानंतर सेल्स अकाउंट, परचेसेस अकाउंट, प्रोव्हिजन, इन्व्हेस्टमेंट, इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस, फिक्स ऍसेट, करंट लायबिलिटीज, करंट ऍसेट आणि बँक अकाउंट. हे तुम्हाला जनरली टॅलीमध्ये वापरात येणारे ग्रुप्स आहेत. आपण ही जी ग्रुपची यादी पाहिली मोठी तर त्यात तुम्हाला जे जनरली वापरावे लागणार आहेत ते ग्रुप्स एवढेच आहेत. मी हे फक्त तुम्हाला सर्व एक्सप्लेन करून सांगितले कारण की जेव्हा आपण लेजर तयार करू त्यावेळी आपल्याला ग्रुप्स निवडायचे. ग्रुप्स आपण तयार करणार नाही आहोत तर फक्त काय करणार आहोत, निवडणार आहोत. मी बाहेर पडते. बघा आपण पहिलं ऑप्शन पाहिलं क्रिएट ग्रुप्स मध्ये. ग्रुप्स मध्ये क्रिएट करायचे नाहीयेत, सध्या आपल्याला लागतच नाही. ग्रुप्स जे आहेत तेच आपण वापरणार आहोत. त्यानंतर आहे डिस्प्ले. डिस्प्लेचं जे ऑप्शन आहे ते फक्त पाहण्यासाठी आहे, फक्त पाहण्यासाठी. तुम्ही इथे कुठे क्लिक करायला गेलात तर क्लिक नाही होणार, म्हणजे चेंजेस करता येणार नाही. पुढचं जे ऑप्शन आहे अल्टर, ते चेंजेस साठी. पण तुम्ही कोणत्याही प्रकारचं ग्रुप मध्ये चेंजेस करू नका कारण की ते टॅलीच्या सॉफ्टवेअर मध्ये तयार केलेले ग्रुप्स आहेत, तुम्ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाही. अल्टर हे ऑप्शन चेंजेस साठी आहे. मग जेव्हा तुम्ही अल्टर ऑप्शन वर क्लिक करता त्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये बदल करू शकता, पण ग्रुप्स मध्ये कोणत्याही प्रकारचं अल्टरेशन करायचं नाही. आता पुढचे ऑप्शन पहा ग्रुप मधले, क्रिएट, डिस्प्ले आणि अल्टर सेम ऑप्शन आहे. मग फरक काय? तर मल्टिपल ग्रुप, म्हणजे तुम्हाला एखाद्या ग्रुपच्या हेडिंगच्या अंडर अनेक ग्रुप्स तयार करायचे असतील तर तुम्ही मल्टिपल ग्रुप साठी हे ऑप्शन निवडू शकता. क्रिएट पाहण्यासाठी, डिस्प्ले आणि चेंजेस साठी अल्टर. कालच्या लेक्चरला आपण कंपनी क्रिएशन पाहिलं, आज आपण ग्रुप्स टॅलीमध्ये कोणते कोणते अवेलेबल आहेत आणि त्यांचा वापर कुठे करायचा आहे ते आपण आज पाहिलेलं आहे. उद्याच्या लेक्चरला आपण लेजर क्रिएशन किंवा त्याला आपण अकाउंट क्रिएशन असं म्हणतो ते उद्या आपण पाहणार आहोत.